नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला अगरबत्तीच्या या बॉक्सपासून आकाशकंदील बनवून दाखवणार आहे अशा प्रकारचे अगरबत्तीचे बॉक्स तुमच्याकडे असतील तर तुम्ही सुद्धा आकाशकंदील नक्कीच ट्राय करून बघा आणि तुमच्याकडे जर अशा प्रकारचे बॉक्स नसतील तर याच्या जागेवरती तुम्ही वहीचा पुट्टाही वापरू शकता आता आपल्याला हा बॉक्स कट करायचा आहे या पद्धतीने येथे मी कैचीने हा बॉक्स कट करून घेणार आहे या बॉक्सचे आपल्याला दोन भाग कट करून घ्यायचे आहेत जे मोठी साईज आहे ती आपल्याला इथे लागणार आहे त्यासाठी येथे मी या बॉक्सचे हे दोन भाग कट करून घेतलेले आहेत आता हे दोन्ही भाग आपण एकावरती एक ठेवूया एकावरती एक ठेवून आपल्याला दोन्ही बाजूने ते व्यवस्थित असे करून घ्यायचे आहेत त्यासाठी येथे मी एका बाजूचा जो, जो, जो खराब झालेला भाग आहे तो कट करून घेणार आहे या पद्धतीने इथे आपण हा कैचीने आता कट करून घेणार आहोत वरचा जो खराब असा झालेला भाग आहे तो येथे मी कट करून घेतलेला आहे आता हा आपण बाजूला काढूया आता आपल्याला हे दोन्ही भाग लागणार आहेत आता हे एकावरती एक ठेवून आपल्याला मधंमध फोल्ड करायचे आहेत मधोमध मद फोल्ड करून झाल्यानंतर आता ते आपल्याला मधोमध मद कट करून घ्यायचे आहेत त्यासाठी येथे आपण या पद्धतीने ते फोल्ड करून घेतलेले आहेत बरोबर मधोमध आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने येथे मी दोन्ही भाग कट करून घेतलेले आहेत अशा प्रकारचे इथे आपण याचे चार तुकडे तयार करून घेतलेले आहेत तयार करून झालेल्या या तुकड्यांचा आता आपल्याला काय करायचं आहे ते बघायचं आहे आता याच्यातला एक तुकडा आपल्याला घ्यायचा आहे आणि हा आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे या पद्धतीने याचा एक आपल्याला छोटासा रोल तयार करून घ्यायचा आहे अशा प्रकारे फोल्ड करून झाल्यानंतर आता हा पॅक होण्यासाठी येथे आपल्याला स्टेपलरचा वापर करायचा आहे स्टेपलरच्या साह्याने येथे आपण हा पॅक करून घ्यायचा आहे खालच्या आणि वरच्या बाजूने या पद्धतीने स्टेपलरने पिन करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा रोल आपण व्यवस्थितपणे पॅक करून घ्यायचा आहे येथे मी दोन पिन लावून हा रोल पॅक करून घेतलेला आहे अशाच प्रकारे आता आपण जे काही राहिलेले भाग आहेत ते सुद्धा या पद्धतीने रोल करून घ्यायचे आहेत या पद्धतीने सर्व रोल येथे मी करून घेतलेले आहेत आता रोल करून झाल्यानंतर याचा उपयोग आपल्याला काय करायचा आहे ते बघायचं आहे आता हे तयार केलेले रोल आपण बाजूला करून ठेवूया आता इथे आपल्याला आणखीन काय लागणार आहे ते बघूया इथे आता आपल्याला क्राफ्ट पेपर घ्यायचे आहेत क्राफ्ट पेपर घेतल्यानंतर आता आपल्याला या क्राफ्ट पेपरचं काय करायचं आहे ते बघूया आता हे क्राफ्ट पेपर एकावरती एक ठेवायचे आहेत आणि ते व्यवस्थितपणे आपल्याला मधोमध फोल्ड करून घ्यायचे आहेत क्राफ्ट पेपर येथे आपण फोल्ड करून घेतलेले आहेत आता हे क्राफ्ट पेपर आपल्याला मधोमध कट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने इथे मी एक पेपर या पद्धतीने कट करून घेत आहे एकावरती एक ठेवूनही आपण कट करू शकतो पण त्यामुळे साईज चुकण्याची शक्यता असते त्यामुळे इथे मी एक एक पेपर कट करून घेत आहे अशा प्रकारे येथे मी सर्व क्राफ्ट पेपर कट करून घेतलेले आहेत अशा प्रकारे कट केलेल्या या पेपरचा आता आपल्याला काय करायचं आहे ते बघूया याच्यातला एक रेड कलरचा हा पेपर मी घेतलेला आहे आता तो मधं फोल्ड करून घेऊया मधंमध फोल्ड करून घेतल्यानंतर आता तो आपल्याला कट करायचा आहे या पद्धतीने ज्या बाजूला बंद बाजू आहे त्या बाजूला आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे पूर्ण वरपर्यंत आपल्याला तो कट करायचा नाही या पद्धतीने वरच्या बाजूला थोडीशी जागा ठेवून आपल्याला तो कट करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व पेपर पटापट पत कट करून घ्यायचे आहेत या पद्धतीने इथे मी एकावरती एक ठेवून सर्व पेपर एकदम कट करून घेतलेले आहेत आता इथे तुम्हाला मी दाखवते हे पेपर आपण आप या पद्धतीने कट करून घेतलेले आहेत आता याच्यातला एक रोल घ्यायचा आहे आणि या रोलला आपण हे कट केलेले पेपर या पद्धतीने लावून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला याचे छोटे छोटे आकाशकंदील तयार करून घ्यायचे आहेत आता हा कट केलेला पेपर या रोलला लावण्यासाठी इथे आपल्याला स्टेपलरचा वापर करायचा आहे स्टेपलरचा वापर करून आपण हा पेपर या रोलला लावून घेणार आहोत येथे तुम्ही फेविकॉलचाही वापर करू शकता कुठल्याही प्रकारचा ग्लूचा वापर तुम्ही येथे करू शकता येथे मी या पद्धतीने आता हा स्टेपलरने पॅक करून घेणार आहे अशा पद्धतीने आपल्याला हा पेपर या रोलला पॅक करून घ्यायचा आहे आता दुसऱ्या बाजूलाही याच पद्धतीने ते पॅक करून घ्यायचं आहे ज्या ठिकाणी आपल्याला थोडंसं लूज वाटत आहे त्या ठिकाणी आपल्याला या पद्धतीने स्टेपलरने पिन करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने येथे मी ज्या ठिकाणी पॅक करायचं आहे त्या ठिकाणी या पिन लावून घेत आहे आता वरच्या बाजूने हा पेपर आपण पॅक करून घेतल्यानंतर खालच्या बाजूने सुद्धा आपल्याला तो पॅक करायचा आहे खालच्या बाजूने लावत असताना तो आपल्याला वरच्या बाजूला थोडासा सरकवून घ्यायचा आहे या पद्धतीने रोलच्या वरती आपल्याला हा पेपर थोडासा वरच्या बाजूला सरकवायचा आहे आणि या पद्धतीने तो पॅक करायचा आहे अशा प्रकारे खालच्या बाजूने सुद्धा हा पेपर पॅक करण्यासाठी स्टेपलरचा वापर येथे मी करत आहे या पद्धतीने स्टेपलरने आपण हा सर्व पेपर पॅक करून घेतलेला आहे आता इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा हा छोटासा आकाश कंदील इथे आपण याचा तयार करून घेतलेला आहे याच पद्धतीने इथे आपण आता सर्व पेपर या रोलला चिकटवून घ्यायचे आहेत आणि त्याचे अशा प्रकारचे छोटे छोटे कंदील बनवून घ्यायचे आहेत या पद्धतीचे इथे मी सर्व पेपर चिकटवून घेतलेले आहेत आता इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे हे छोटे छोटे आकाश कंदील इथे आपण तयार केलेले आहेत आता इथे आपल्याला आणखीन काही क्राफ्ट पेपर लागणार आहेत तर त्याचा आपल्याला काय करायचं आहे ते बघूया आता हे क्राफ्ट पेपर आपण एकावरती एक ठेवायचे आहेत आणि ते आता आपल्याला कट करून घ्यायचे आहेत अगोदर येथे मी या पद्धतीने हे फोल्ड करून घेत आहे फोल्ड करून झाल्यानंतर आता आपल्याला हे कैचेने कट करून घ्यायचे आहेत याच्या आपल्याला जुरमळ्या कट करायच्या आहेत त्यासाठी येथे मी हे या पद्धतीने कट करून घेत आहे जुरमळ्यांसाठी याचा उपयोग आपल्याला करायचा आहे या पद्धतीने येथे आपण या जुरमळ्या कट करून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे कट केलेल्या या झुरमळ्या आता आपल्याला आकाशकंदीलच्या खालच्या बाजूला लावून घ्यायच्या आहेत अशा प्रकारच्या या झुरमळ्या इथे आपण कट करून घेतलेल्या आहेत आता या पॅक करण्यासाठी सुद्धा आपण इथे स्टेपलरचा वापर करणार आहोत तुम्ही सुद्धा फेविकॉलचा किंवा ग्लूचा वापर करू शकता अशा पद्धतीने इथे आपल्याला या लावून घ्यायच्या आहेत आता या आपल्याला पॅक करायच्या आहे त्यासाठी इथे मी स्टेपलर घेतलेला आहे ज्या ठिकाणी लूज वाटत आहे सेल वाटत आहे त्या ठिकाणी आपल्याला पिन करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने येथे मी या झुरमळ्या लावण्यासाठी दोन पिनचा वापर करणार आहे दोन ठिकाणी या पद्धतीने मी स्टेपलरचा वापर करणार आहे अशा पद्धतीने या छोट्याशा आकाशकंदीला आपण या झुरमुळ्या लावून घेतलेल्या आहेत किती सुंदर दिसत आहे ते बघा अशाच प्रकारे आपण आता सर्व आकाशकंदीला या जुरमळ्या लावून घेऊया या पद्धतीने इथे मी सर्व झुरमुळ्या लावून घेतलेल्या आहेत आता त्या खालच्या बाजूने या पद्धतीने थोडेसे सेट करून घेऊया आता सर्व लावून झाल्यानंतर आता हे कंदील आपल्याला आणखी डेकोरेट करायचे आहेत त्यासाठी येते मी या पद्धतीचा गोल्डन टेप घेतलेला आहे आता हा टेप आपण या पद्धतीने आकाश कंदीलच्या वरच्या आणि खालच्या बाजूला लावून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर अशा प्रकारचा टेप नसेल तर याच्या जागेवरती तुम्ही लेसचाही वापर करू शकता अशा प्रकारे आपण सर्व आकाशकंदीलला वरच्या आणि खालच्या बाजूला हा टेप लावून घेतलेला आहे आता इथे तुम्ही बघू शकता हे आकाशकंदील किती सुंदर दिसत आहे ते बघा आता इथे आपल्याला हे आकाशकंदील अडकवण्यासाठी येथे लोकरचा वापर करायचा आहे आता या लोकरचे चार टुकडे कट करून घ्यायचे आहेत आता याच्यातला एक तुकडा घेऊन आपण एका आकाशकंदील लावून घ्यायचा आहे आता हा लोकरचा तुकडा लावण्यासाठी येथे मी सेलो टेपचा वापर करणार आहे येथे आता आपण छोटासा टेपचा तुकडा घेऊन या पद्धतीने ही लोकर लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने आतल्या बाजूला आपल्याला हे लावून घ्यायचे आहे या पद्धतीने सर्व आकाशकंदील आपल्याला हे लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही सुद्धा विकतचे आकाशकंदील न आणता अशा प्रकारे हे छोटे छोटे आकाशकंदील घरच्या घरी तयार करू शकता तुम्हाला ही आयडिया आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा अशा प्रकारे सर्व आकाशकंदील आपण ही लवकर लावून घेतलेली आहे आता इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे छोटे छोटे हे आकाशकंदील तुम्हाला सुद्धा ही आयडिया आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने इथे आपण हे भिंतीवरती अडकवलेले आहेत तुम्हाला सुद्धा ही अगरबत्तीच्या बॉक्सपासून आकाशकंदील तयार करण्याची आयडिया आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायलाही विसरू नका आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या थँक्यू